सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी मानसी, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत. पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी शहराचा 50 मेगावॅट क्षमतेचा वीज पुरवठा आता टप्प्याटप्प्याने पर्यावरणपूरक सौर ऊर्जेवर नेण्याचा निर्णय महावितरण शिर्डीचे साईबाबा संस्थान व महाऊर्जा यांच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये नुकताच घेण्यात आला. त्यानुसार शिर्डी शहरातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा, सरकारी कार्यालय, कृषी आदी सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे प्रेरणा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात आपण प्रभावीपणे कामकाज करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत असे प्रतिपादन विवेक कोल्हे यांनी केले. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामातील मिल रोलचे विवेक कोल्हे यांच्या हस्ते विधिवत पूजन मंगळवारी कारखाना कार्यस्थळावर पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. पारनेर तालुक्याच्या राजकारणात वेगळा पायंडा पडत आहे. तालुक्याची राजकीय संस्कृती ही बिघडली आहे. त्याला बिघडवणारे समोरचे लोकप्रतिनिधी हे जबाबदार असून याला पुढील काळात तालुक्यात काम करत असताना सर्वांनी आक्रमक भूमिका घेऊन काम करणे गरजेचे आहे. शंकरराव काळेंपासून माजी आमदार वसंतराव झावरे, विजयराव औटी, नंदकुमार झावरे, बाबासाहेब ठुबे यांच्या काळातील वैचारिक बैठक आता तालुक्यात राहिली नाही, ती बिघडविण्याचे काम सुरू आहे. सहकार संपवण्याचे काम सुरू आहे. तालुका वाचवला पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ज्येष्ठ नेते माजी सभापती काशीनाथ दाते सर यांनी पारनेर येथे झालेल्या महायुतीच्या बैठक मेळाव्यात मत व्यक्त केले. अकोले तालुक्यातील पर्यटन स्थळाचे वाहतूक मार्ग गुरुवारपुरते वळवण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अकोले तालुक्यातील पोलीस प्रशासनाला दिले आहे. त्यानुसार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. शेवगाव शहरातील श्रीनाथ मंगल कार्यालय येथे जगदंबा महिला मंडळाच्या वतीने खरेदी महोत्सव या महोत्सव कार्यक्रमास सुरुवात झाली असून यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले आहे. 13, 14, 15 ऑगस्ट रोजी हे स्टॉल सुरू राहणार असून या खरेदी महोत्सवाला आवश्यक भेट द्यावी अशी विनंती सुजाता फडके यांनी केली आहे. यावेळी माजी नगरसेवक सागर फडके यांनी अधिक माहिती दिली. आज शेवगाव शहरामध्ये जगदंबा महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या खरेदी महोत्सवामध्ये आपण शहरातील काही होतकरू महिलांसाठी इथं स्टॉल उपलब्ध करून दिले असून या स्टॉलमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, विविध प्रकारचे कॉस्मेटिक वगैरे या साहित्याचं झालेलं असून जगदंबा महिला मंडळातर्फे 13, 14, 15 तारखेला खरेदी महोत्सव ठेवण्यात आलेला आहे. तरी महिलांनी या खरेदीचा लाभ घ्यावा ही विनंती. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. पारनेर शहरात महायुतीची संवाद बैठक पार पडली. यामध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवावर विचार मंथन तसेच विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची चाचणी देखील या संवाद बैठकीमध्ये करण्यात आले. पारनेर येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीमध्ये माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर या ठिकाणी विचार मंथन करण्यात आले व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष संघटनेमध्ये व महायुतीमध्ये कशा पद्धतीने संघटनात्मक नियोजन करून निवडणुका जिंकणे सोपे होईल यावर चर्चा करण्यात आली. यावेळी सुनील थोरात यांची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पारनेर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महायुतीच्या नेत्यांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महायुती व मित्र पक्षाचे कार्यकर्ते हजर होते. प्रथमतः मी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल मी राज्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, त्यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो. आणि त्यांनी माझ्यावर जो
विश्वास ठेवून मला जी काम करण्याची संधी समाजामध्ये दिली त्यास त्यांच्या याला तडा न जाऊन देता मी तळागाळापर्यंत सगळ्या महिला भगिनींच्यापर्यंत गावोगावी फिरून सगळ्या महिला भगिनींना फॉर्म भरण्यास प्रवृत्त करून त्यांचे सर्वांना पात्र करणार आणि या योजनेचा ज्या गोरगरीब महिला असतील त्यांना लाभ मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार. आमचे साथीदार आहेत, साथीला सगळे तिन्ही तालुका अध्यक्ष असतील, दातेसर आदरणीय दातेसर असतील, सर्वजण मिळून आम्ही गावोगाव दौरा करणार आहेत. 15 ऑगस्टच्या नंतर आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन ही योजना ज्या महायुतीने युतीच्या शासनाने ज्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहोचवणार ज्या योजना ही केलेल्या दुधाच्या भाववाढीसंदर्भात असेल, लाईट बिलासंदर्भात असेल, त्यानंतर पीक विम्यासंदर्भात असेल, महिला प्रशिक्षण केंद्रासंदर्भात असेल, त्यानंतर दुसरं एक आहे मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना, म्हणजे जे युवा जशीच लाडकी बहीण योजना आहे तशीच लाडका भाऊ योजनासुद्धा आपण आणलेली आहे आणि त्या योजनेच्या मार्फत आपण प्रत्येक ग्रामपंचायतीला एक दूत देण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या मार्फत आपण महायुती सरकारमधून करणार आहे. तरी प्रत्येक सरपंचांना बी माझी विनंती आहे का त्यांनी या योजनेच्या आपल्या गावातील प्रत्येक जो होतकरू मुलगा असेल त्याचासुद्धा फॉर्म भरून आपण त्याला काम देण्याची संधी या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आपण देऊ, ह्या सरकारच्या माध्यमातून आपण देऊ. तर हा कार्यक्रम पालकमंत्री यांच्या आदेशाने मी इथं केलेला ठरवला होता. परवा दिवशी पालकमंत्र्यांनी मला बोलवून घेऊन सांगितलं का आपली जे संघटनेची महायुतीचे एकदा मेळा म्हणजे कार्यकर्त्यांची बैठक घ्या आणि त्यातून आपण ठरवू का कोण उमेदवार असेल कोण काय असेल. जो महायुती उमेदवार देईल सर्वांमते जो ठरेल उमेदवार तो ह्या महायुतीचा उमेदवार असेल आणि तो समोरच्यांच्या समोर उभा राहील आणि तो पूर्ण ताकदीने उभा राहील असं मी सर्वांच्या वतीने सांगतो आणि थांबतो. नेवासा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हक्काचा व पारंपरिक मतदारसंघ आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत नेवासा विधानसभा मतदारसंघातून आपण पूर्ण ताकदीनिश निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अब्दुल शेख यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने नेवाशाच्या जागेवर आपला हक्क सांगितल्याने तालुक्यातील राजकीय गणित बिघडले आहे. महायुती सरकारने शेतकरी हिताच्या दृष्टीने अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले असून महिलांसाठी लाडकी बहीण योजना, लाखो युवक युवतींसाठी बेरोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून विविध कंपन्यात रोजगार मिळवून दिला. हेच कार्य पुढे वाढवण्यासाठी आपण नेवासा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे युवा नेते अब्दुल हाफिज शेख यांनी सांगितलं आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील 38 पोलीस अधिकारी यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा विधानसभा निवडणूक कामकाजाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध येणार आहे अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत आदेश काढले आहेत. जिल्हा पोलीस आस्थापन मंडळाची बैठक पार पडली. सदर बैठकीत जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, सदस्य सचिव उपस्थित होते. या सर्व पोलीस अधिकारी यांनी पदग्रहण अवधी न उपभोगता तत्काळ बदली केलेली ठिकाणी हजर होऊन हजर झाल्याबाबत तसेच प्रभारी अधिकारी यांनी कार्यभार हस्तांतर बाबतचा अनुपालन अहवाल या कार्यालयास विना विलंब सादर करावा. हजर न झाल्यास शिस्त भंगाविषयी कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला आहे. भारतीय स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेले हर घर तिरंगा अभियान अखंड आणि बलशाली भारताच्या एकजुटीचे प्रतीक ठरणार असल्याने या अभियानात प्रत्येक नागरिकाने सहभाग घेऊन स्वतंत्र दिन साजरा करण्याचे आवाहन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष उत्साही वातावरणात संपन्न झाले. देशाला बलशाली बनवण्यासाठी देशभर या निमित्तानं हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आले. तोच उत्साह देशातील नागरिकांमध्ये कायम राहावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याही वर्षी हर घर तिरंगा अभियान राबवण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील लहान मोठ्या 9 धरणांमध्ये रविवारी 43,591 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. एकूण क्षमतेच्या तुलनेत हा पाणीसाठा 86% आहे. भंडारदरा भरल्यात जमा असून मुळा आणि निळवंडे ही धरणही येत्या काही दिवसात भरण्याची आशा आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील नागरिकात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्या 2.5 महिन्यात 79% पावसाची नोंद झाली आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पात्र आहात न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज
या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.